सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 7वी इंग्रजी विषयाची प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 1 तास. एकूण गुण आहे 20. 20 गुणांची ही जी चाचणी आहे, ही संपूर्ण चाचणी अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहे. आपण ही संपूर्ण चाचणी बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. मित्रांनो, आपण ही संपूर्ण चाचणी जी आहे ही माझी सहकारी भाग्यश्री हिच्यासोबत बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. क्वेश्चन 1 आहे, रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. हा पॅसेज दिलेला आहे, हा खूप मोठा पॅसेज आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पूर्ण पॅसेज बघू शकता. आपल्याला खाली उत्तरे लिहायची त्या आधारावर. क्वेश्चन 1A आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 3 मार्क्सला आहे. पहिला आहे, हू ट्राय टू स्टॉप द फाईट. त्याचा आन्सर आहे, अकुलकास ग्रँड मदर ट्राय टू स्टॉप द फाईट. क्वेश्चन 2 आहे, हाऊ डीड द पीपल रिॲक्ट टू द ओल्ड वुमन्स प्लिझंट. आन्सर आहे, व्हेन द ओल्ड वुमन्स दे इग्नोर हर. तिसरा आहे, हू हेल्प अकुलका विथ हर टास्क. आन्सर आहे, मलाशा हेल्प अकुलका विथ हर टास्क. बी आहे, राईट डाऊन द अपोजिट वर्ड्स. आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत, 2 मार्कासाठी आहेत. शब्द आहे लार्ज, ओल्डर, बिगेन, गॅदर्ड. पॅसेजमध्ये आलेले शब्द लिहायचे आहेत. तर लार्जचा अपोजिट होतो स्मॉल, ओल्डरचा अपोजिट होतो यंगर, बिगेनचा अपोजिट होतो इंडेड, गॅदर्डचा अपोजिट होतो डिस्प्रेस. सी आहे, पर्सनल रिस्पॉन्स. 2 मार्कासाठी स्वमत लिहायचं आहे आपलं. क्वेश्चन आहे, व्हॉट डज द बिहेवियर अकुलका अँड मलाशा रिव्हील अबाउट देअर कॅरेक्टर्स. आन्सर आहे, द गर्ल्स ॲक्शन्स शोकेस देअर एम्पॅथी, रिसोर्सफुलनेस अँड इंडिपेंडन्स डिस्पाइस्ड द चोर्स अराउंड देम. दे रिमेन फोकस्ड ऑन अ प्रॅक्टिकल सोल्युशन, देअर ॲबिलिटी टू वर्क टुगेदर टू सॉल्व अ प्रॉब्लम. दिस डिमॉन्स्ट्रेट्स their strong bond and their capacity for cooperation. Their actions suggest they are more mature than their age, capable of observing and responding to a situation with clarity and purpose. Question 2 आहे, read the following extract and complete the activities. आपल्याला कविता दिलेली आहे, या कविते आधारित आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहे, त्याचे उत्तरे लिहायचे. हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर आपल्याला उत्तरे लिहायची. तर क्वेश्चन 1 आहे, व्हॉट कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स डज द पोयम मेन्शन. आन्सर आहे, द कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स इन द पोयम इज लॉटर अँड टीयर्स, होप्स अँड फिअर्स. दुसरं आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ फ्रेज, इट इज अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल बिंग रिपीटेड. आन्सर आहे, द सिग्निफिकन्स ऑफ फ्रेज इज इट एम्फसिस द आयडिया ऑफ इंटरकनेक्टेडनेस and unity. Tisra hai, how does the poem describe the impact of a smile? Answer hai, the poem describe a smile significance friendship to everyone. Chautha hai, what natural elements are mentioned in the poem to illustrate unity? Answer hai, the moon, golden sun, mountains and oceans are the natural elements in the poem mentioned. Pachwa hai, what message is the poem conveying about the world size and its short experiences? Answer ahe, the poem messages to us that the world is small and people share common emotions and experiences. Question 3 ahe, language study. 8 markasati ahe. Pahila ahe, make anagrams of the following words. 2 markasati ahe, shabd ahe listen, dusra ahe god. Anagrams madhe aplyala shabd dilala ahe, त्याच शब्दातून नवीन शब्द तयार करायचा आहे. तर लिसनचा अनाग्राम होतो सायलेंट, गॉडचा अनाग्राम होतो डॉग. दुसरा आहे, ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. आपल्याला प्रेफिक्स सफिक्स लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. 2 मार्कासाठी आहे. पहिला आहे पॉसिबल, दुसरा आहे सडन. तर पहिला आहे पॉसिबल, त्याला प्रेफिक्स सफिक्स लावून इम्पॉसिबल तयार होतो, आणि दुसरा आहे सडन, त्याला प्रेफिक्स सफिक्स लावून सडनली तयार होतो. तिसरा आहे, राईट कॉन्ट्रॅक्टर फॉर्म्स ऑफ द गिव्हन वर्ड्स. 2 मार्कासाठी आहे. दुसरा आहे, पहिला आहे यू आर, दुसरा आहे शुड नॉट. आन्सर आहे, यू आरचं कॉन्ट्रॅक्टिंग फॉर्म यू वाय ओ यू ॲपेस्ट्रॉपी कॉमा आर ई होतो.
दुसऱ्याचा शुड नॉट आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म SHOULD ऍपोस्ट्रॉफी कॉमा NT शुडंट होतो. चौथा आहे कम्प्लीट द गिव टेबल. 2 मार्कासाठी आहे. डिग्री फॉर्म लिहायचे तर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री, कम्पेरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. तर पहिला आहे ब्युटिफुल, त्याचा कम्पेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मोर ब्युटिफुल अँड मोस्ट ब्युटिफुल होतो. दुसरा आहे क्लेव्हर, क्लेव्हरर, क्लेव्हरेस्ट. क्लेव्हरेस्टचा पॉझिटिव्ह आणि कम्पेरेटिव्ह डिग्री क्लेव्हर आणि क्लेव्हरेस्ट होतो. थँक्यू.